पण या ठिकाणी त्याला जवाब विचारायला जाणे ही चुकीचं आहे का? आणि जर कुणी आपल्या बहिणीवर जर त्या पद्धतीचं, तर तुम्हाला सांगतो की ज्या पद्धतीची त्या छेडछाड कुणी करत असल, तर मला वाटतं हे तर त्याला कमी मारलंय, त्याला जागी तुडवायला पाहिजे होतं. मला वाटतंय आपण सुद्धा इलेक्ट्रिक मीडियाच्या माध्यमातून सर्वजणांनी महाराष्ट्राला दाखवून द्यावं, दूध का दूध आणि पाणी का पाणी. सांगायचंय की हा प्रकार आजचा नाही, हे 8 दिवसाच्या पूर्वी हा प्रकार घडलेला आहे. मला वाटते पॉलिटेक्निकल कॉलेजच्या प्राध्यापक आणि तिथलचे काही स्टाफ होता, त्या महिला माझ्याकडे आल्या असता त्यांनी मला म्हणजे त्यांच्या वेदना माझ्याकडे ती मांडल्या की त्या ठिकाणचा प्राचार्य आणि उपप्राचार्य की आम्हाला त्रास देतोय. मग त्यांना विचार खोलमध्ये गेल्याच्या नंतर त्यांना विचारलं मी की तुम्हाला त्रास काय देतोय, हे सुद्धा आपल्याला जाणून घेणं गरजेचं असतं. आणि त्या हेतून त्यांना विचारल्याच्या नंतर त्या महिलेने सांगितलं की आम्हाला चेंबरमध्ये बोलवणं, काम नसताना सुद्धा 10-10 मिनिटं आमच्या समोर उभं राहा, त्याच्यानंतर तू साडीमध्ये तुम्ही चांगली दिसत नाहीस, तू ड्रेस जर घातला तर तू अतिशय सेक्सी दिसतेस, या पद्धतीची वागणूक आणि या पद्धतीचं त्या प्राचार्य आणि उपप्राचार्याच्या कॅबिनमध्ये सतत गेल्या अनेक दिवसापासून हे प्रकार चालू होता. आणि त्या आल्याच्या नंतर मी त्यांना सरकारमध्ये बसूनही सरकारमध्ये असूनही काय आवाज उचलायचा नसतो का, आवाज उठवायचा नसतो का? सरकार 100% आम्ही सरकारच्या मताची माणसं आहेत आणि सरकार आमचं आहे, पण या ठिकाणी त्याला जवाब विचारायला जाणे ही चुकीचं आहे का? आणि जर तो तुम्हाला सांगतो की त्याच्यावर मला वाटते की महिला आयोगाकडे तक्रार सुद्धा त्याला तिथलच्या महिलांनी केली आणि त्याच्यावर कारवाई सुद्धा मला वाटते की काहीतरी झालेली आहे आणि त्याला जवाब विचारण्यासाठी की बाबा तू का असं केलंय, तर तो जर त्या पद्धतीनं जर उत्तर देत नसेल तर मला वाटतंय महिलेविरुद्ध जर कुणी असं जर त्या ठिकाणी आपली बहीण बघा ना तुम्ही, त्या ठिकाणी आपली आई बघा, आणि जर कुणी आपल्या बहिणीवर जर त्या पद्धतीचं, तर तुम्हाला सांगतो की ज्या पद्धतीची त्या छेडछाड कुणी करत असल, तर मला वाटतं हे तर त्याला कमी मारलंय, त्याला जागी तुडवायला पाहिजे होतं. या मताचा हा संतोष बांगरे त्याला ठेवा. देवेंद्र फडणवीस मीडियाने खास करून इलेक्ट्रिक मीडियाला मला पुन्हा एकदा सांगायचंय की तुम्ही रात्रीपासून जे संतोष बांगर यांची दादागिरी, संतोष बांगर यांची दादागिरी, मला वाटते आपल्याला सर्वजणांना आपण महिलाला या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवरायांनी ज्या पद्धतीचा न्याय दिलाय, मला वाटतंय आपण सुद्धा इलेक्ट्रिक मीडियाच्या माध्यमातून सर्वजणांनी महाराष्ट्राला दाखवून द्यावं, दूध का दूध आणि पाणी का पाणी हे उघड गोष्ट आपण आपल्या माध्यमातून केली पाहिजे. हीच माझी सर्वजणांना हात जोडून विनंती आहे.